संगमनेर नगर परिषद आणि ग्रामीण रुग्णालय संगमनेर यांच्या वतीने दिव्यांगांसाठी आरोग्य तपासणी आणि प्रमाणपत्र वाटप शिबिर संपन्न झाले. राज्याचे महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात आणि आमदार डॉ सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर नगर परिषद आणि ग्रामीण रुग्णालय संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग व्यक्तींची आरोग्य तपासणी आणि प्रमाणपत्र वाटप शिबिराचे आयोजन गुरुवारी 16 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते 3 या वेळेमध्ये सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल या ठिकाणी करण्यात आलं होतं. शिबिराचा अनेक दिव्यांगांनी लाभ घेतलाय अशी माहिती नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे यांनी दिली आहे. या शिबिराच्या दरम्यान दिव्यांग व्यक्तींची आरोग्य तपासणी करून प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलंय. यामध्ये ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर जयकुमार जराड, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप कचेरिया, मुख्याधिकारी राहुल वाघ, श्रीमती डॉक्टर लोहारे मॅडम, डॉक्टर मच्छिंद्र सावळे यांच्यासह कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतलेत. आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, त्याचप्रमाणे अपंगांचे नेहमी काम करणारे आणि अपंगांसाठी नेहमी स्वतः ज्यांनी जी संस्था काढलेली आहे ते आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर नगर परिषद, ग्रामीण रुग्णालय, कॉटेज हॉस्पिटल या सर्वांच्या मते सर्वांच्या नुसार आपण या ठिकाणी स्टेडियम सहकार महर्षी भाऊसाहेब संतोजी थोरात स्टेडियम या ठिकाणी आपण हा दिव्यांगांचा कॅम्प या ठिकाणी घेत आहोत. कॅम्पमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं डॉक्टर जराड आहे, त्याचप्रमाणे डॉक्टर कचोरिया आहेत, डॉक्टर गोगरे आहेत आणि डॉक्टर गोलप आहेत. सर्व डॉक्टरांनी अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन यामध्ये केलेलं आहे. जवळजवळ आज 800 पेशंटची आत्तापर्यंत दिव्यांगांची नोंदणी या ठिकाणी झालेली आहे. सर्वांना खूप चांगल्या प्रकारची सेवा सिस्टीम खूप चांगल्या प्रकारे बसवलेले आहे. कुणाला नेत्राचं अपंगत्व आहे, कुणाला अस्थींचं अपंगत्व आहे, कुणाला वेगवेगळ्या प्रकारचं अपंगत्व आहे किंवा काहींना ॲक्सिडेंट झाल्यानंतर अपंगत्व आलेलं आहे, कुणाला आरोग्य म्हणजे पॅरालिसिस झाल्यानंतर अपंगत्व आलेलं आहे, अशा या सर्वांची तपासणी आणि डिजिटल नोंदणी त्याचप्रमाणे ऑनलाईन अशा प्रकारचं हा कॅम्प आपण सहकार महर्षी भाऊसाहेब संतोजी थोरात स्टेडियम या ठिकाणी घेतलेला आहे. या ठिकाणी आमचे सर्व नगरसेवक बंधू किशोरजी टोकसे आहेत, नितीन अभंग आहे, किशोर पवार आहेत, हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वजण सर्वांना मदत करतायत. नगरवरनं डॉक्टरांची टीम, सिव्हिल हॉस्पिटलची टीम या ठिकाणी आलेली आहे. ग्रामीण रुग्णालय, कॉटेज हॉस्पिटल, संगमनेर नगर परिषदेचे सर्व आरोग्य अधिकारी या ठिकाणी कार्यरत आहे. त्याप्रमाणे ज्या आपल्या सगळ्या स्कूल आहे, विशेष विद्यार्थ्यांच्या ज्या स्कूल आहेत त्याचेसुद्धा 10 विशेष शिक्षक या ठिकाणी नावनोंदणी करत आहे, सर्व प्रकारची मदत करत आहे आणि आपल्या या संगमनेर तालुक्याचं संपूर्ण दिव्यांगांचं कार्य या ठिकाणी अतिशय उत्तम प्रकारचं त्यांना चांगल्या सवलती मिळाव्या, त्यांना चांगल्या सुविधा मिळाव्या यासाठी आमदार साहेब डॉक्टर साहेबांच्या मार्गदर्शनाने हा कॅम्प चालू आहे. मी ह्या कॅम्पसाठी सर्वजण जे कष्ट घेतात त्याचप्रमाणे कोरोनासाठीसुद्धा आज कॉटेज हॉस्पिटल या ठिकाणी लसीकरण चालू आहे. रोज आपला स्टेडियम या ठिकाणी सर्वांसाठी लसीकरण आपण घेत असतो आणि अपंगांसाठीसुद्धा दिव्यांगांसाठीसुद्धा आपण स्पेशल स्टेडियमला 2 प्रकारचे कॅम्प आपण घेतलेले आहेत. त्यातनं सर्व प्रकारचं लसीकरण त्यांचं झालेलं आहे. स्त्रियांसाठी वेगळं, पुरुषांसाठी वेगळं आणि दिव्यांगांसाठी वेगळं असं लसीकरण आपण घेतलेलं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. शाबी शेख, सी 24 तास, संगमनेर.